अफगाणिस्तानमध्ये तालिबान यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर देशातील संपूर्ण वातावरण बदलून गेले. ज्या देशात एकेकाळी 14 महिला न्यायाधीश कार्यरत होत्या त्याच देशात आज महिलांना घरात बुरखा घालून बसावं लागतंय. देशात पुन्हा एकदा तालिबान यांची राजवट आल्यानंतर या देशातील महिलांचं काय होईल याबाबत संपूर्ण जगाला चिंता वाटतेय. एकेकाळी हाच देश महिलांबाबत खूपच सहिष्णू होता. 1919 ते 1978 या कालावधीमध्ये महिलांना संपूर्ण स्वतंत्र होतं आणि त्यानंतर 1965 ते 1971 या कालावधीमध्ये 14 अफगाणी महिला न्यायाधीश पदावर कार्यरत सुद्धा होत्या, तर 2 महिला सिनेटर म्हणून निवडून सुद्धा आल्या होत्या. 1940 ते 1950 या कालावधीमध्ये अनेक अफगाण महिला नर्स, डॉक्टर, शिक्षक या पेशांमध्ये कार्यरत होत्या आणि 1960 दशकात अफगाणिस्तानमध्ये 10% महिला घराबाहेर पडून नोकरी करू लागल्या होत्या. पाश्चिमात्य जगात असलेली फॅशनही त्यांनी अंगीकारली होती आणि ते फोटोसुद्धा आपण सोशल मीडियावर बघितलेच आहे. 1978 नंतर परिस्थिती फारच बदलून गेली. अफगाणिस्तानमधील रशिया आणि अमेरिका यांच्यातील राजकारणामुळे इथे इस्लामिक विचार प्रबळ होऊ लागला होता आणि त्याचा फटका नंतर महिलांच्या स्वातंत्र्यावर बसला. कट्टर इस्लामिकवाद्यांनी इस्लामिक कायदा अंमलात आणण्याचा निर्णय घेऊन अनेक महिलांवर अनेक बंधनंसुद्धा लादली. 1989 अफगाणिस्तानात तालिबान विचार प्रबळ झाला. त्यानंतर अफगाणिस्तानमध्ये धार्मिक विचार अधिकच प्रबळ केला गेला आणि महिलांवरील अत्याचार वाढू लागलं. कन्नडमध्ये तालिबान यांनी प्रथम अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर महिलांवरील बंधनं अधिकच तीव्र झाली आणि सोबतच पुरुष असल्याशिवाय कोणत्याही महिलेला बाहेर पडण्याची परवानगी सुद्धा नव्हती. बुरखा घातल्याशिवाय कोणतीही महिला घराबाहेर सुद्धा पडू शकत नव्हती आणि पुरुष डॉक्टरकडून वैद्यकीय तपासणी करण्याची परवानगी सुद्धा या महिलांना नव्हती. तालिबानांची राजवट गेल्यानंतर पुन्हा एकदा लोकशाही सरकार प्रस्थापित झाल्यानंतर अफगाणिस्तानमधील परिस्थिती थोडाफार बदल झाला होता, पण अमेरिकेने तेथील सैन्य माघारी घेतल्यानंतर पुन्हा एकदा तालिबान यांनी अफगाणिस्तान वर्चस्व प्रस्थापित केल्याने अफगाणिस्तानमधील महिला पुन्हा एकदा संकटात सापडल्या. अफगाणिस्तानमधील विविध माध्यमांमध्ये काम करणाऱ्या महिलांवरही आता संकट आलं असून त्यांच्यावरील हल्लेसुद्धा वाढत चालले आहेत. तालिबानी राजवटीनं महिलांना योग्य सन्मान देऊ असं जरी सांगितलं असेल, अशा घोषणा जरी केल्या असेल, तरीही तालिबान यांनी शरियत कायदा लागू करण्याची घोषणा केल्याने अफगाणिस्तानमधील महिलांबाबत आता चिंता वाढू लागली आहे.